सेकेंड क्वेश्चन, इन ईच ऑफ द फॉलोइंग एग्जाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेशन ऑफ पॉइंट ए विच डिवाइड द लाइन सेगमेंट पी क्यू इन द रेशियो ए रेशियो बी. ए बी इज इक्वल टू 2:1. आता ए बी का 2:1 है, पी का है तुमचा -3 and 7, क्यू का है तुमचा 1 and -4. ठीक है, आता ह्याला आपण काय नेम करतो, x1 y1, ह्याला x2 y2. हे आपला नंबर प्रमाणे आपण घेतलं x1 y1. एक्स म्हणजे x1 काय तुमचा -3, y1 काय तुमचा 7, x2 काय तुमचा 1, y2 काय तुमचा -4. ए रेशो बी म्हणजे ए रेशो बी इज इक्वल टू 2:1. म्हणजे एचा व्हॅल्यू काय असणार इकडे, आता ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 1. ओके, आता कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण, सेक्शन फॉर्म्युला. कुठला? सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला. एक्स इज इक्वल टू एम एक्स टू मायनस एन प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. हे आपला फॉर्म्युला असा होता, बरोबर का? एम एक्स टू प्लस, बघा, एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस वन, हे आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता ह्यामध्ये काय चेंजेस होणार बघा. इकडं रेशो काय सांगितलं, ए रेशो बी. मागच्या समजलं रेशो काय होता, एम रेशो एन, बरोबर. जिकडं ए एम आहे तिकडं काय लिहिणार आपण, ए. म्हणजे इकडं काय चेंज होणार, ए हा ए होऊन जाईल आणि एन का होईल बी. बस एवढा चेंज आहे, एन का होईल बी. इकडं पण ए आणि इकडं पण बी. ओके, एवढाच फरक आहे. रेशोवर आहे पूर्ण, जे काय करायचं आपला हे रेशोप्रमाणे होतं. रेशो रेशो जर एम एन आला तर एम एन घ्यायचं, रेशो ए बी आला की इकडं ए बी होऊन जाईल, रेशो पी क्यू आला की इकडं पी क्यू होऊन जाईल. ठीक आहे, आता एक्स तुमचा ॲज इट इज ए. ए म्हणजे काय आपला 2 मल्टीप्लाय बाय एक्स टू, एक्स टू काय आपला 1 प्लस बी काय तुमचा बी 1. बघा इकडं व्हॅल्यू दिलं बीचा 1 मल्टीप्लाय बाय एक्स वन, एक्स वन काय -3 अपॉन ए काय तुमचा 2 प्लस बी काय तुमचा 1. 2 1 2 हे साईन प्लस ॲज इट इज, 1 3 3 मायनस साईन यायचे बरोबर इकडं मायनस हा ब्रॅकेटमध्ये घ्या अपॉन 2 + 1 3. एक्स इज इक्वल टू 2 प्लस इंटू मायनस -3 अपॉन 3. एक्स इज इक्वल टू 2 - 3 मीन्स 1 -1 upon 3 -1 upon 3. एक्स इज इक्वल टू -1 upon 3. एक्सचा व्हॅल्यू आपल्याला आलेला आहे. आता आपला कुठला व्हॅल्यू फाईन करायचा आहे, वायचा. आता वायचं व्हॅल्यू फाईन करण्यासाठी फक्त आपला काय करायला लागेल, इकडं काय चेंजेस करायला लागेल, इकडं वाय टाकायला लागेल. कुठं? इकडं. हे पण इकडं काय होईल, वाय. इकडं काय होईल, वाय. बाकी सगळं सेम राहणार आहे. ठीक आहे, वाय माहिती नाही. ए ए काय आपलं 2 मल्टीप्लाय बाय वाय 2, वाय 2 काय आपलं -4 प्लस बी काय तुमचा बी, आपण काय घेणार आहे 1 मल्टीप्लाय बाय वाय 1. वाय 1 कुठे आहे, वाय 1 7. बघा बीचा व्हॅल्यू 1 आहे. ओके, अपॉन एचा व्हॅल्यू काय आपलं 2 प्लस बीचा व्हॅल्यू काय आपला 1. वाय इज इक्वल टू 2 4 8 मायनस 2 4 8 प्लस इंटू मायनस मायनस प्लस 7 1 7 अपॉन 2 + 1 2 + 1 3. वाय इज इक्वल टू 8 - 7 म्हणजे किती आला -1.
माइनस वन, एट माइनस सेवन इज माइनस वन अपॉन थ्री, म्हणजे वाय वायचं व्हॅल्यू काय आलं आपला मायनस वन अपॉन थ्री. म्हणजे तुमचं काय सांगितलं डिस्टन्स, द कॉर्डिनेशन ऑफ द पॉईंट हे ॲज द ऑफ पॉईंट एक्स आणि वाय. एक्स काय घेतला तर आपण एक्स काय आला आपला वन वन अपॉन थ्री, काय आला तर आपला मायनस वन अपॉन थ्री. एक्स काय आला तर आपला मायनस वन अपॉन थ्री आणि वाय काय आला आपल्याला बघा एक्स आणि वाय. ठीक आहे, आता एक्स काय आला आपला मायनस वन अपॉन थ्री कॉमा वाय पण काय आला मायनस वन अपॉन थ्री. ठीक आहे, ए हॅज द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट एक्स अँड वाय, म्हणजे एक्स काय आला आपला मागाशी मायनस वन अपॉन थ्री आणि वाय पण काय आला मायनस वन अपॉन थ्री. एक्स आणि वाय घेतलं ना आपण, एक्सचा व्हॅल्यू काय आला मायनस वन अपॉन थ्री आणि वायचं व्हॅल्यू मायनस वन अपॉन थ्री. सेकंड क्वेश्चन पण झालं आहे तुमचा, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित करा, जर इकडं गडबड झाली तसा कसं स्ट्रॉंग तुमचा. ठीक आहे.